आपण पाहत आहात संतोष भारत, जनसामान्याचा आवाज। आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता अक्षय भालेराव यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, वंचित बहुजन आघाडीची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर तीव्र आंदोलन सुद्धा वंचित बहुजन आघाडीने केले। नांदेड जिल्ह्यात बोडारी हवेली येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अक्षय भालेराव यांची हत्या झाली आहे। त्या घटनेचे पडसाद गडचिरोली येथे उमटले असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने केल्या गेली आहे। आता आपण थेट वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाडोजी टेंभुर्ने यांच्याकडे जात आहोत, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया ते काय म्हणतात। त्या ठिकाणी निर्गुणपणे हत्या जर होत असेल तर सामान्य जनतेचं काय, कायदा या ठिकाणी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे की नाही याची लाज इथल्या केंद्र सरकारांनी महाराष्ट्र सरकारला वाटली पाहिजे। आणि म्हणून आपण या ठिकाणी हे तीव्र निदर्शने या ठिकाणी करत आहोत। या सरकारला जाग आली पाहिजे आणि कायद्यानुसार इथली व्यवस्था चालली पाहिजे ही मागणी घेऊन आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचं आपल्या विश्वासाला संतोष भारत न्यूजची साथ।